नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संभाजी नगर न्यू मेट्रोचा एक अपडेट बघणार आहोत. शेंद्रा ते वाळूज या 28 किलोमीटर अंतरासाठी 6,278 कोटींचा निधी हा मंजूर झाला असून एकूण 22 स्टेशन हे असणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, संभाजी नगर शहरात नियो मेट्रो रेल्वे आणि शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाण पूल यासाठी 3 महिन्यांपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी महामेट्रोकडून पहिले प्रेझेंटेशन देण्यात आले होते. या बैठकीत काही बदल करण्याच्या सूचना महामेट्रोला देण्यात आल्या होत्या. त्यासाठी मनपा, पोलीस, पुरातत्व विभाग, छावणी यासह संबंधित विभागाबरोबर चर्चा झाली. याच धर्तीवर शुक्रवारी 6 जानेवारीला महामेट्रोचे महाव्यवस्थापक विकास नगलूकर यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीमध्ये लवकरच नियो मेट्रोचा अंतिम आराखडा सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्षभरापासून शहरात शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वेबाबत चर्चा सुरू आहे. या प्रकल्पासाठी 6,278 कोटी रुपयांचा निधी लागेल असा प्राथमिक अंदाज महामेट्रोकडून काढण्यात आला होता. पुढील काही वर्षात शहराची गरज लक्षात घेऊन हे नियोजन सुरू आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. आता ही नियो मेट्रो कशी असणार आहे तर मित्रांनो, ही मेट्रो रेल्वे आणि बस यांचे हायब्रिड व्हर्जन आहे. ती 18 मीटर आणि 24 मीटर या दोन आकारात असते. त्यात 110 ते 170 आसन क्षमता असते. मेट्रो नियोसाठी रुळांची गरज नसून तिला टायर असल्याने ती रस्त्यावरूनच धावते. यासाठी स्वतंत्र एका पिलरवर पूल उभा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते रेल्वे स्टेशन, हर्सुल ते रेल्वे स्टेशन असा मार्ग ठरवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते वाळूज आणि रेल्वे स्टेशन ते मुकुंदवाडी व्हाया हर्सल टी पॉइंट या दोन मार्गांवर नियो मेट्रो प्रस्तावित आहे. या मार्गावर एकूण 22 मेट्रो स्टेशन असणार आहेत. शेंद्रा ते वाळूज हा एकूण 28 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. मित्रांनो, नितीन गडकरींच्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात आला. मनपा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समोर हा अंतिम DPR सादर झाल्यानंतर या उड्डाणपुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरही हा DPR सादर होणार असल्याचे डॉक्टर कराड यांनी सांगितले. 1 किलोमीटर उड्डाणपुलासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रोसाठी शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या समोर सादरीकरण केले जाणार आहे. नेमकी काय आहे हा नियो मेट्रो प्रकल्प? तर मित्रांनो, मेट्रो नियो सेवेमध्ये इलेक्ट्रिक बस कोच असतात. एकावेळी 250 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या कोचची लांबी 18 ते 25 मीटर पर्यंत असते. त्या रेल्वे किंवा ट्राम सारख्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरने चालतात आणि उंच मार्गावर धावतात. भारतात 13 मेट्रो रेल्वे प्रणाली आणि सेवा कार्यरत आहेत. ही कोलकाता, दिल्ली, बेंगळुरू, नम्मा, गुरुग्राम, रॅपिड मेट्रो, मुंबई, जयपूर, चेन्नई, कोची, लखनौ, हैदराबाद, नोएडा, अहमदाबाद आणि नागपूर या ठिकाणी आहेत. आता राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद शहरात ही नियो प्रोजेक्ट होणार आहे. कोलकाता मेट्रो रेल्वे ही देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा आहे. 1984 मध्ये स्थापित कोलकाता मेट्रो सध्या एकूण 33 किलोमीटर अंतर कापत आहे आणि 30 स्थानकांवर सेवा देत आहे. तसेच 8 मार्च 2019 रोजी उघडलेली नागपूर मेट्रो ही भारतातील सर्वात नवीन मेट्रो प्रणाली आहे. इतर मेट्रो सिस्टीम देखील एका विशिष्ट भागाला कव्हर करत आहे आणि आगामी काळात आणखी ट्रॅक जोडले जाणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.